हेल्मेट परिधान न करताच वाहन चालवणाऱ्या 17 पोलिसांवर कारवाईचा बडगा उचलत पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी चांगलाच दणका दिलाय. अलीकडच्या काळात सोलापूर शहर परिसरात हेल्मेट धारण न करणाऱ्या वाहनधारकांवर पोलीस प्रशासनाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत होती. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून विविध प्रतिक्रिया समोर येत होत्या. दरम्यान पोलीस कर्मचारी हे विना हेल्मेट जात असताना त्यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई केली जात नव्हती या संदर्भात देखील आवाज उठवला जात होता. या अनुषंगाने पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या आदेशान्वये सोलापूर शहर परिसरात वाहन चालवताना हेल्मेट परिधान न करणाऱ्या एकूण 17 पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कर्मचाऱ्यांची वाहनं ही वाहतूक शाखेत जमा करण्यात आली. दरम्यान ही कारवाई यापुढे देखील चालू राहणार असून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी वाहन चालवताना हेल्मेट परिधान करावं, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्त हरीश बैजल तसंच सहायक पोलीस आयुक्त वाहतूक दीपक अर्वे यांनी दिलाय. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर कारवाई झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे. आदरणीय पोलीस आयुक्त साहेब यांनी वारंवार सांगितले आहे की पोलिसांनी आपल्याला जे नियम घालून दिलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. जेव्हा आपण लोकांना नियम शिकवतो तेव्हा आपण स्वतः नियमांचं पालन केलं पाहिजे हे त्यांनी वारंवार सांगितलेले आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी आज हा आदेश दिलेला आहे. हेल्मेट हे पोलीसच नव्हे तर सर्व नागरिकांसाठी बहुमूल्य आहे, जीवन प्राण वाचवणारा आहे. हेल्मेट सर्वांनीच परिधान केलं पाहिजे. परंतु सद्यस्थितीत आम्ही पोलीस कर्मचारी अधिकारी यांना शिस्तीचा एक भाग म्हणून कारवाई करीत आहोत. माझी सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी कर्तव्यावर असताना किंवा नसताना देखील हेल्मेट्स परिधान करूनच बाहेर पडावे व एक आदर्श जनतेसमोर घालून द्यावा.